विधान परिषद की नागपुर विभागीय शिक्षक निर्वाचन क्षेत्र सीट के चुनाव को लेकर गहमागहमी तेज हो गई है। प्रत्याशियों द्वारा प्रचार की गति को भी तेज किया गया है। ऐसे में शिक्षक निर्वाचन प्रत्याशी राजेंद्र झाड़े बोले कि शिक्षकों के कई समस्याएं हैं, यही नहीं आश्रम स्कूल के शिक्षकों की अव्यवस्था तो और भी दयनीय, जिसे सुधारने का प्रयास होगा। इसके साथ ही शिक्षकों की कई समस्याएं उसे भी उजागर कर हल करने की कोशिश मेरी हमेशा रहेगी। शिक्षक मतदार संघाची निवडणूक होऊ घातलेली आहे 30 जानेवारीला, आणि त्यामध्ये शिक्षक भारती शासनमान्य संघटनेतर्फे मला उमेदवारी मिळालेली आहे आणि जनता दल युनायटेड पुरस्कृत अशी आमची उमेदवारी आहे। आणि यामध्ये महत्त्वाचे जे अजेंडे आहेत, तो अजेंडा पहिला अजेंडा असा आहे की जुनी पेन्शन योजना ही सरसकट सर्वांना लागू झाली पाहिजे। दुसरा महत्त्वाचा अजेंडा आहे की 100% अनुदान हे शासनाने दिलं पाहिजे, ज्या घोषित आहे अघोषित आहे त्याच्यानंतर 20%, 40% या सगळ्यांना सरसकट 100% अनुदान दिलं पाहिजे। आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी पदं भरती झालेली नाही, म्हणजे पदं खाली आहे, रिक्त पदं आहेत, त्या ठिकाणी ताबडतोब नवीन पदभरती झाली पाहिजे। आणि पवित्र पोर्टल जे आहे, हे पवित्र पोर्टल बंद करण्यात आलं पाहिजे आणि सरळ भरती करण्यात आली पाहिजे। त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्या कंत्राटदारी पद्धतीवर जी भरती केल्या जाते घडई तासिकेवर, त्या बंद करून नियमित भरत्या वरिष्ठ महाविद्यालयाला करण्यात आल्या पाहिजे। त्याचं कारण असं की आमचे सर्व नवीन युवक नेट झालेले आहे, सेट झालेले आहे, PhD झालेले सर्व आमचे विद्यार्थी आहे, तर ते नुसत्या तोटक्या मानधनावर काम करणं म्हणजे हा शिक्षण क्षेत्राचा एक कलंक आहे। त्याच्यामुळे सर्वांना नियमित प्राध्यापक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली पाहिजे। त्याचप्रमाणे अनुदानित आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेमध्ये नो वर्क नो पेचा जो GR काढलेला होता, तो GR ताबडतोब रद्द करणे, अशा प्रकारचे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। ते मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षक मतदारसंघात लढतो आहे।